नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत भारताची संसद। यामध्ये संसदेची कार्य आपण पाहणार आहोत। संसदेमध्ये आपण अभ्यासलं की राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांची मिळून संसद बनते। मग ही संसद कोणती कार्य करते ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर पहा बालमित्रांनो, संसदेचं पहिलं महत्त्वाचं कार्य आहे कायद्यांची निर्मिती। कायदे कायदे म्हणजेच काय? तर आपल्या देशासाठी, देशाचा कारभार चालवण्यासाठी काही नियम करावे लागतात आणि त्या नियमांनाच संविधानामध्ये कायदे म्हणतात। काय म्हणतात? कायदे। तर हे कायदे निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी संसद करते। मग ती कशी करते? तर पहा, त्या ठिकाणी लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य करण्यासाठी आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणण्यासाठी म्हणून संसदेला नव्या कायद्यांची गरज पडते। नवे कायदे संसद का निर्माण करते? तर संसदेला लोकांचं कल्याण आणि लोकांचं हित साधण्यासाठी नवीन कायदे त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये तयार करून राबवायचे असतात। मग संसद त्याप्रमाणे नवीन कायदे तयार करते। त्याचबरोबर कालबाह्य झालेले कायदे, कालबाह्य म्हणजेच काय? तर जुन्या काळातले आणि सध्या त्या कायद्यांचा काही उपयोग नाही अशा कायद्यांना कालबाह्य झालेले कायदे असे म्हणतात। मग हे कालबाह्य झालेले कायदे संसद काय करते? रद्द करते। संसद त्या ठिकाणी ज्या कायद्यांची आता गरज राहिली नाही असे कायदे रद्द करते। मग उदाहरणार्थ, पूर्वी संस्थानिकांचा कायदा होता, आता संस्थानिक राहिले नाहीये। मग संविधानाने काय केलं? संसदेने संस्थानिकांचा कायदा त्या ठिकाणी रद्द करून टाकला। अशा प्रकारे कालबाह्य झालेले कायदे संसद काय करते? रद्द करते। मग काही कायद्यामध्ये योग्य ते बदल करावे लागतात। म्हणजे कायदा जरी जुना असला आणि सध्या त्याची गरज असेल तर त्या कायद्यामध्ये चालू काळानुसार काही दुरुस्त्या कराव्या लागतात। मग संसद काय करते? अभ्यासपूर्वक त्या कायद्यामध्ये काही बदल त्या ठिकाणी संसद करते। नंतर कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया जी आहे, कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया ही संविधानाने स्पष्ट केलेली आहे। संविधानामध्ये स्पष्ट केलंय की आपल्या भारत देशाचा कायदा कसा निर्माण होतो ते आपण सविस्तर अभ्यासणार आहोत। परंतु कायदे निर्माण करणे, कायद्यांची निर्मिती करणे हे संसदेचं पहिलं महत्त्वाचं कार्य आहे, हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे। धन्यवाद।